भुजबळांच्या फार्मवरती ड्रोन उडवल्याच्या प्रकरणामध्ये अपडेट आहे. ड्रोन ऑपरेटरवरती अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयित पवन सोनीवरती अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते. लग्न कार्यासाठी ड्रोन उडवल्याची कबुली त्याने दिलेली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ड्रोन घिरट्या घालत असल्यानं सुरक्षा रक्षकांना या बाबत रेकीचा संशय आलेला होता आणि त्यानंतर अखेर आता एकावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. किरण ताजणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अधिक माहिती किरण यांच्याकडनं घेऊयात. किरण, ज्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याविषयीची काय माहिती मिळते आणि या व्यक्तीने या सगळ्या प्रकरणावरती काय खुलासा केलेला आहे? गुरु, नाशिकमध्ये नो फ्लाईंग झोन आहे आणि नाशिकमध्ये जर कुठलाही ड्रोन उडवायचा असेल तर त्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. इतकंच काय तर तुम्ही स्वतःजवळ ड्रोन देखील बाळगू शकत नाही, तो पोलिसांकडे जमा करायचा असतो. तुम्हाला ज्या वेळेला ड्रोन उडवायचा आहे त्यावेळेला परवानगी आणि ड्रोन अशा दोन्ही गोष्टी मिळून पुढील कारवाई करायची असते. मात्र लग्न समारंभाच्या निमित्तानं हा ड्रोन उडवला आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये जे छगन भुजबळांचं फार्म हाऊस आहे त्या परिसरामध्ये देखील हा ड्रोन उडवला होता आणि एकूणच सुरक्षा रक्षक असलेले परिसरामध्ये त्यांना रेकीचा संशय आला आणि त्यावरनं पोलिसांमध्ये तक्रार अर्ज देण्यात आला होता. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील तातडीनं भुजबळ फार्मवर दाखल होऊन त्यांनी पाहणी केली होती आणि चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीच्या दरम्यान पवन सोनी जो संशयित आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये प्राथमिक माहिती अशी मिळते की त्यांनी लग्न कार्यासाठी हा ड्रोन उडवलाय. मात्र पुढील जो तपास आहे तो अंबड पोलिसांकडनं केला जातोय, त्यामुळे पुढील तपासात देखील कोणत्या बाबी समोर येतात हे बघणं महत्वाचं असेल. गुरु, धन्यवाद किरण या सविस्तर माहितीसाठी.